नमस्कार, आज आपण आलेलो आहोत आपल्या निसर्गराजा मित्र जीवांचे यांच्यामार्फत बनवण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डन चाकण येथील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल येथे। तर आता आपण गार्डन पाहूयात कसं दिसतंय। आता गेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून ह्या वर्षीच्या 4 जूनला याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। तर आता याच्या वेली पहा अशा वाढायला लागलेल्या आहेत। गुळवेलीचा वेल आता एक चांगला या ठिकाणी रूप धरायला लागला आहे। बरीचशी झाडांना आता फुलं आलेली आहेत। लाजाळू फुलाला चांगली फुललेला आहे लाजाळू। शाळेकडून छान काम झालेलं आहे। गवत वगैरे सर्व काढण्यात आलेलं आहे। सर्व झाडी असे एकदम मस्त सगळ्या झाडांनी बाळसं धरलेले। गुंजई या ठिकाणी 3-4 फूट उंच वाढलेली आहे। काळा धोत्रा, रुई, मधुमालती, मधुमालतीला फुलं आलेली आहेत 5 फुटी। हे सगळं असं एकदम मस्त असं कापूर तुळस या ठिकाणी एकदम अशी एकदम मस्त डेरेदार झालेली आहे आणि वाऱ्यावर डुलती। दमवेल वाढलेला आहे चांगला, फुलावर आलेला आहे। जुई आहे इथं, गवतीचा आहे। तळ्यामध्ये पाणी भरायला लावायला लागेल। हे कांडळचं झाड आहे। हे सुंदर असं डुलते वाऱ्यावर। रान लसूणला फुलं आलेली आहेत। एकंदरीत या प्रकल्पाला 1.5 महिना झालेला आहे। तरी एकदम मस्त अशी झाडं सुंदर फुलावर फळावर आलेले आहेत। सर्व झाडांचे बोर्ड जसे आपण लावले होते तसेच आहेत। तसंच शाळेकडनं हे छान असं एक ध्यानकुटी करण्यात आलेली आहे। अजूनही काम चालू आहे इथं। इथं काळी हळद चांगली वाढलेली आहे। सताफाला फुलं आलेली आहेत चांगली। मस्त असं एकदम छान प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर। मुलं बघतायत, मुलं लंच ब्रेक झाला किंवा शाळा सुटली किंवा शाळा भरण्याच्या अगोदर जे काही 10-15 मिनटं असतात खेळण्याचा वेळ असतो तर मुलं इथं येत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत की हे झाड आमच्या इथं आहे। एकमेकांना माहिती घेत आहेत झाड कोणतं आहे, कसं झाड दिसतं आहे, सगळं असं बघतायत। मुलं या ठिकाणी सगळं बघतायत। इथं पाहू शकतो आपण मुलं इथं येत आहेत, पाहतायत। जास्वंद, चित्रक, रातराणी, झाडं एकदम मस्त झालेली आहेत। काळी निरगुडी आणि इथं पुदिना, पुदिनाही छान वाढलेला आहे। तर एकंदरीत छान वाटतंय हा प्रकल्प बघून। नेक्स्ट फेजमध्ये आपण थोडंसं अजून झाडं लावणार आहोत, अजून सुशोभित करणार आहोत। धन्यवाद।